नागपाडा पोलीस ठाण्यामधल्या कॉन्स्टेबलवरती मनोरुग्णानं हल्ला केलेला आहे. रस्त्यामध्ये दंगा करणाऱ्या इसमाला बाजूला करताना त्यानं बोटाला चावा घेतलाय. कॉन्स्टेबलचं बोट जागीच तुटलंय आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. अतिशय गंभीर घटना या ठिकाणी घडलेली आहे. नागपाड्यामध्ये हल्ला करणारा इसम मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. त्यानं कॉन्स्टेबलवरती हल्ला केलाय. पोलिसांशी हुज्जत घालून त्यानं हल्ला केलाय. या हल्ला करणाऱ्या व्यक्तीवरती आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. मात्र हा हल्ला करणारा इसम मनोरुग्ण असल्याची देखील प्राथमिक माहिती सध्या मिळते. त्याने कॉन्स्टेबलवरती हल्ला केलेला होता. त्याच्याच्या आधी हुज्जत घातली आणि त्याच्यावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यानं कॉन्स्टेबलचं बोट चावलं आणि त्यानंतर त्याचं बोट जागीच तुटलं आणि त्याला आता उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. रस्त्यात दंगा करणाऱ्या इसमाला बाजूला करताना त्या इसमानच जो की मनोरुग्ण होता त्यानं कॉन्स्टेबलवरती हल्ला केला. त्याच्याशी हुज्जत घातली आणि या हल्ल्यामध्ये त्याने कॉन्स्टेबलचं बोटही चावलंय आणि याच वेळी या कॉन्स्टेबलचं बोट तुटलेलं आहे आणि त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत. कृष्णा, काय सांगाल? अतिशय गंभीर घटना आहे. एका मनोरुग्ण इसमानं कॉन्स्टेबलला चावा घेतलाय, हल्ला केलाय त्याच्यावरती. नेमकं काय आहे प्रकरण? नागपाडा परिसरातली घटना आहे. नागपाडा पोलीस ठाण्यात हवालदार असणारे साखळे हे कॉन्स्टेबल आहेत आणि ते रात्रीच्या गस्तीसाठी बाहेर पडलेले होते. मात्र नागपाडा परिसरातल्या एका रस्त्यावरती काहीसा राडा सुरू होता आणि त्या दरम्यान या मनोरुग्णाशी त्याची गाठ पडली आणि हा सगळा राडा दूर करत असताना त्याला बाजूला घेत असताना तो अतिशय अचानकपणे आक्रमक झाला आणि अचानकपणे त्या बोटाचा हवालदाराच्या त्याने चावा घेतलेला आहे. यामध्ये एक बोट जे आहे ते पूर्णपणे तुटलेला आहे. या प्रकरणी आता त्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती नागपाडा पोलीस ठाण्यात सुरू असल्याचं समजतंय. सध्या कॉन्स्टेबल साखरे जे आहेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र आरोपी म्हणून त्याला आता रुग्णालयावरती गुन्हा दाखल करणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला करण्याप्रकरणी त्याच्यावर गरम लावला जाईल आणि उपचार त्याला कोर्टात सादर करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. मात्र पोलीस अधिकाऱ्यांचा अशा प्रकारचा हल्ला करण्याची ही गंभीर घटना जी आहे ती त्या परिसरात घटनेमुळे सगळ्या पोलीस ठाण्याचा एक गोंधळ उडालेला होता आणि आता परिसरातच शाहीनबाग प्रमाणे आंदोलन सुद्धा सुरू आहे. सगळ्या पोलिसांवरती एक तणाव आहे आणि म्हणूनच गस्त सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. त्याच दरम्यान ही घटना जी आहे ती घडल्याचं समजतंय. अगदी बरोबर आहे कृष्णा. त्या इसमाबद्दल काही माहिती मिळते का? नेमका हा इसम कुठून आलेला होता आणि तो खरोखर मनोरुग्ण आहे का नाही याबद्दल काही माहिती मिळते का? मृतीच्या अद्याप हल्ला करणाऱ्या व्यक्तीबद्दलची कोणतीही माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळालेली नाहीये. मात्र त्याच्यावरती सध्या जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात येईल आणि नंतर उद्या दवाखान्यात नेऊन त्याची मेडिकल टेस्ट सगळ्या पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर तो मनोरुग्ण आहे की त्यानं अचानकपणे हा हल्ला केलेला आहे तो खरोखर कुठल्या नशेमध्ये होता का याची सुद्धा तपासणी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येते. मात्र त्याच्याबद्दल अजून तरी कोणतीही माहिती जी आहे ती आतापर्यंत मिळाली नाहीये. प्राथमिक जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये तरी असा मनोरुग्ण आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येतं आणि अशा प्रकारचा हल्ला आज झालेला आहे. तर धन्यवाद कृष्ण आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आता अतिशय गंभीर बातमी नागपाड्यामधनं आलेली आहे. कॉन्स्टेबलवरती मनोरुग्णानं हल्ला केलेला आहे. कॉन्स्टेबलची हुज्जत घातली आणि त्यानंतर त्याने त्याच्यावरती हल्ला देखील केला. या हल्ल्यामध्ये या कॉन्स्टेबलचं एक बोटही तुटलेलं आहे.